कर्नाटकमधल्या गोमाता नगर या गावात दिवाळीनंतर गोरेहब्बा नावाचा उत्सव साजरा केला जातो. या सणात चक्क एकमेकांच्या अंगावरती शेण फेकलं जातं. शेकडो वर्षांपासून शेण फेकाफेकीचा हा सण इथं साजरा केला जातो. फेका फेका शेण फेका एकमेकांच्या अंगावर शेण फेका आरोग्यदायी राहा. भारतीय सण समारंभातही गाय पूजनीय आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या गावात दिवाळीनंतर गोरे हब्बा हा सण साजरा केला जातो. या सणात गायीचं शेण एकमेकांना लावलं जातं. चामराजनगरजवळच्या गोमाता नगर गावात हा सण साजरा केला जातो. दिवाळीनंतर चौथ्या दिवशी शेण फेकाफेकीचा हा उत्सव असतो. गावकरी सकाळी गावातल्या एका चौकात शेण आणून ठेवतात. 15 ते 20 ट्रक शेण तिथं ओतलं जातं. त्यानंतर गाढवाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गावातील तरुण गाढवाला ओढ्यावर नेऊन आंघोळ करून आणतात. मिरवणुकीत अंगावर झाडांच्या फांद्या घेऊन लहान मुलांची वानरसेना धमाल मस्ती करत असते. मिरवणूक गावाच्या चौकात आल्यानंतर सगळे तरुण जाऊन शेणाच्या ढिगावर बसतात आणि मग खेळ सुरू होतो एकमेकांच्या अंगावर शेण फेकण्याचा. हे तरुण शेणाचे गोळे तयार करून एकमेकांच्या अंगावर मारतात, शेणात लोळतात. पूर्ण पंचक्रोशीतले गावकरी हा खेळ पाहण्यासाठी आलेले असतात. बच्चे कंपनीही यामध्ये मागे नसते. लहान मुलंही शेणामध्ये लोळत असतात. शेणातल्या या खेळामुळे वर्षभर कोणताही आजार होत नाही अशी या परिसरात धारणा आहे. पिढ्यांपिढ्यांपासून हा खेळ या भागामध्ये सुरू आहे. काळ बदलला, वेळ बदलली, तरी इथल्या लोकांनी परंपरा मात्र अजूनही जपली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, चामराजनगर.